भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. डावखरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तिकडे मनसेनं सुद्धा याच मतदारसंघात अभिजित पानसे यांच्या रूपानं उमेदवार दिलेला. त्यामुळे या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, तर राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे. मी आज राजसाहेबांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतलाय आणि आज आपल्याला माहिती आहे शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा, आज अर्ज भरतोय. दरम्यान अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे. राज ठाकरे यांचा आदेश आलेला आहे आणि त्यांचा निर्णय हा माझ्यासाठी अंतिम आहे असं अभिजित पानसे यांनी म्हटलेलं आहे.